ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी द व्हॉइसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. नागपूरच्या भेसा परिसरातील नाल्यात स्कूल व्हॅन पडल्याची माहिती आज सकाळी समोर आली आहे. या घटनेमध्ये 3 मुले जखमी झाल्याची देखील माहिती आहे. स्टेअरिंग लॉक झाल्यानं व्हॅन नाल्यात पडल्याचं कळत आहे. नागपूरच्या भेसा परिसरामध्ये ही घटना घडलेली आहे. आपण ही दृश्य पाहतोय. स्टेअरिंग लॉक झाल्यानं ही स्कूल व्हॅन नाल्यामध्ये पलटली. यामध्ये 3 मुलं जखमी झाल्याची माहिती आहे. या घटनेमुळे मुलांमध्ये थोडं भीतीचं वातावरण पाहायला मिळालं. मात्र लगेचच मुलांना बाहेरही काढण्यात आलं. रोहन उच्च प्राथमिक विद्यालय असं या स्कूल व्हॅनवर नाव लिहिलेलं आहे. या घटनेमध्ये सुदैवाने कोणाचाही मृत्यू नाही आहे. या व्हॅनमध्ये 21 मुलं होती. यातील 3 मुलं जखमी झाल्याची माहिती आहे.